वळूया पुढील बातमीकडे। तर मुख्यमंत्र्यांविरोधात अवमान याचिका दाखल करू असं भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी घोषणा केली आहे। निलंबित आमदार प्रकरण चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत। संजय राऊत अनिल परबांकडून न्यायालयाचा अपमान, तर राऊत परबांच्या विधानाला मुख्यमंत्र्यांची संमती आहे का असं अशी विचारणा भातखळकर यांनी पत्राद्वारे केली आहे। या दोन्ही नेत्यांच्या विधानांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून व शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून श्री उद्धव ठाकरे यांची संमती आहे किंवा नाही हे विचारणारं पत्र मी आज त्यांना पाठवलेलं आहे आणि याचं उत्तर 24 तासात त्यांनी आम्हाला द्यावं, अन्यथा या दोन्ही विधानांना त्यांची संमती आहे असं मी गृहीत धरीन।